तिथे एक्सटेंशन बॉक्स आहे आणि इथे आपल्याला टेस्टरचा उपयोग करून इथे सप्लाय येतो का नाही ते चेक करायचे. तर टेस्टर हे असं असतं बघा, ह्याच्यामध्ये लाईट ग्लो होतो, सप्लाय जर येत असेल तर लाईट ग्लो होईल. आता इथे फेज कोणती न्यूट्रल कोणती हे सुद्धा आपल्याला टेस्टरच्या ह्याच्यातून समजणार आहे. जर ग्लो जिथे होत असेल ती म्हणजे फेज आहे आणि जिकडे होणार नाही ती न्यूट्रल आहे. आता इथे बघा लाईट हा ग्लो होतो का बघू आपण. बघा ग्लो झालेला लाईट. याचा अर्थ इथे हे फेज आहे आणि इथे ग्लो होतो का बघू. तर इथे ग्लो होत नाही आहे, याचा अर्थ हे न्यूट्रल आहे. तर इथे आपण लिहून घेऊ फेज आणि न्यूट्रल. आणि आता अर्थिंगचा पॉईंट आपण चेक करू. इथे लाईट ग्लो व्हायला नाही पाहिजे. जर ग्लो होत असेल तर अर्थिंगमध्ये प्रॉब्लेम असतो. तर लाईट ग्लो झालेला नाही आहे, याचा अर्थ अर्थिंगमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तर इकडे फेज आहे, इकडे न्यूट्रल आहे. लाईट इकडल्या साईडला ग्लो होतोय, इथे ग्लो नाही होते. याचा अर्थ हे फेज आहे, न्यूट्रल आहे. तर अर्थिंग बघू. तर अर्थिंग पण व्यवस्थित आहे, लाईट ग्लो होत नाही आहे.